महाराष्ट्र मध्ये आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक अविनाश बिनिवाले सर वसुंधरा मगाशी सर हे मराठी भाषेच्या ताकदीबद्दल सांगत होते तर काय सांगशील अगदी आपण सरांशीच बोलूया सांगतात मराठी भाषेच्या ताकदीबद्दल ते बोलत होते सर तुम्ही मगाशी मराठी भाषेची ताकद त्याबद्दल सांगत होता भाषेची ताकद असं आपण नेहमी म्हणतो भाषेची ताकद भाषेची समृद्धी भाषा म्हणजे कोणी बाई किंवा कोणी कंपनी नाही की जी समृद्ध असणार आहे तिच्या अंगावर खूप दागिने असणार आहेत किंवा जिच्या शेअरला खूप किंमत येणार आहे बाजारामध्ये खूप डिव्हिडंड मिळणार आहे असं काही नसतं भाषा भाषेची समृद्धी किंवा भाषेची ताकद म्हणजे ती भाषा बोलणाऱ्यांची समृद्धी ती भाषा बोलणाऱ्यांची ताकद मराठीची समृद्धी म्हणजे मराठी भा बोलणाऱ्या माणसाची समृद्धी आणि मराठीची ताकद कमी झाली याचा अर्थ मराठी माणसाला आता याच्यासाठी एक नवीन शब्द काढला पाहिजे आणि आपण तो वापरला पाहिजे असं जर वाटलं नाही तर त्या भाषेची समृद्धी कमी झाली आता खरं तर भाषेची समृद्धी कमी झाली नाही आहे तर ती भाषा बोलणाऱ्यांनी आपली ताकद गमावलेली आहे त्या मराठी समृद्ध व्हायला पाहिजे मराठीमध्येही ताकद यायला पाहिजे याचा <coughs> अर्थ मराठी बोलणाऱ्यांमध्येही ताकद यायला पाहिजे आणि मराठी माणसाला असं वाटलं पाहिजे की नाही माझ्या भाषेमध्ये हे सगळे शब्द असले पाहिजेत मी उधार उसनवार आणणार नाही गरज म्हणून उधार आणणं हे ठीक आहे पण उधारीवरती संसार नाही करता येत उसनवारीवरती संसार नाही करत आहेत त्या आपला मराठीचा जर संसार थाटायचा असेल आणि मराठी ही भारतातली तसं म्हटलं तर दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे हिंदीनंतर दहा कोटी माणसं आज युरोपमध्ये दहा कोटी माणसं कुठल्या भाषेची आहेत फक्त दोन भाषांची आहेत रुसी आणि जर्मन बाकी कुठल्याही भाषेला एवढे भाषक नाहीत तर इतके समृद्धी ज्यांच्याकडे लोकांची आहे संख्येची आहे दहा कोटी अशा लोकांनी गरिबासारखं का राहावं तर ही समृद्धी आहे ही आपल्या मराठी भाषिकांकडे आली पाहिजे आणि ही मराठी भाषिकांनी ठरवलं पाहिजे की नाही माझ्या भाषेमध्ये हे सगळे शब्द असले पाहिजेत मी ते निर्माण करीन मी ते वापरीन मी माझ्या भाषेला समृद्ध करीन ही खरी भाषेची समृद्धी अगदी सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की मराठी भाषिकांमध्ये जोपर्यंत ही तळमळ निर्माण होणार नाही तोपर्यंत यामध्ये काही फरक पडू शकत नाही आणि सर तुमच्या आणखी एका पुस्तकाबद्दल पण मावशी जग जे तुम्ही म्हटलेलं नाही याबद्दल आपल्याला बोलायचं आहे शिवाय भाषेमधल्या गमती जमती काय ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्यासोबत नाशिकहून संजय गीते हे संगीतकार आहेत अतिशय सुंदर आपल्याला गाणी ते ऐकवतात आहेत पण इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत पहा फक्त आयबीएन लोकमत